विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जालना विधानसभा मतदारसंघात 26 उमेदवार मैदानात आहेत. मात्र मतदारांनी सध्या सावध पवित्रा घेतला असून आमचे मत विकासाला असून जो उमेदवार विकासाला प्राधान्य देईल तोच आमचा आमदार असेल असं म्हणत जालना शहरातील मतदारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बघूयात. माझं नाव सतीश बाबळे पाटील आहे. मी गोपाळपुरा येथील एक रहिवासी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात मी काम करतो. माझी अशी इच्छा आहे की आमदार हा विकासाच्या दृष्टीने काम करणारा असावा व जनतेच्या ज्या काही समस्या असेल त्यांनी व्यवस्थित सोडवावं व जनतेमध्ये त्यांनी जास्त प्रमाणात वावरलं पाहिजे. आमदारांनी जनतेच्या काय समस्या ह्या सगळ्या जाणून घ्यायला पाहिजे आणि इतर जालना शहराचा विकास त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेला पाहिजे. आजपर्यंत जालन्याचा काही विकास एवढा झालेला नाही आहे आणि युवकांचा आमदार हा युवकासोबत आमदाराने आपल्या भावासारखा राहिलं पाहिजे. युवकांना पूर्णपणे त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे सगळ्या गोष्टीत, शिक्षणात, आणखी काही असेल त्यांचं प्रश्न. आणि जालना शहरामध्ये बरेचसे प्रश्न अजून सोडवण्याचे बाकी आहे. गेल्या 25 वर्षात एकही प्रश्न सोडवलेला नाही. फक्त पाण्याचा प्रश्न काही नेत्यांनी थोडासा पुढाकार घेऊन सोडवलेला आहे. तर त्याप्रमाणे माझी अशी इच्छा आहे की आणखी जास्त प्रयत्न करून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे एवढंच माझं बोलणं आहे. आणि आमदार हा चांगला असावा विकासाच्या दृष्टीने. सर, मी माझं नाव मंगेश दाभाडे आणि मी आता जालन्यामध्ये जवळपास 10 वर्षापासून राहतो. आणि मी या 10 वर्षामध्ये जालन्यातल्या आता 10 वर्षात ज्या काही गोष्टी पाहतो आत्तापर्यंत विकासाच्या बाबतीत असतील त्या दैनंदिन गरजा असतील सामान्य लोकांच्या ह्या गोष्टी पाहिल्यात मी. तर याच्यामध्ये काय झालं आहे, आता इलेक्शनचे हिशोबाने आता आमदार जो पाहिजे आमदारांनी ग्राउंड लेवलवर सामान्य जनतेच्या ज्या काय मूलभूत खऱ्या गरजा आहे त्या गरजा आधी लक्षात घेतल्या पाहिजे. त्या गरजा लक्षात घेऊन त्या हिशोबाने आमदार असावा. आमदार झाल्यानंतर त्यांनी पूर्ण गरजा पूर्ण केल्या पाहिजे. आणि विशेष करून त्याच्यात काय लागलं आहे की आता समजा आपल्या शहरामध्ये विकास होतो आहे पण विकास कसा होतो आहे, आता रस्ते नाले होतात पण नाले असं होतं आहे ड्रेनेज लाईन होत आहे पण ते नाल्याचं पाणी परत रस्त्यावर येतं आहे. रस्ते बनवले जात आहेत पण रस्ते कसे बनवले जात आहेत की अतिक्रमण हटवता रस्ते बनवत आहेत. आणि मग याच्यामुळं काय लागलं आहे, जालना शहरामधली जी ट्राफिक आहे, गाड्या जे वाहनांची गर्दी होते, हां बाजारपेठ असेल आता आपल्या सिंधी बाजारमध्ये असेल, अतिक्रमण जे हटून जर व्यवस्थित सुसज्ज रस्ते झाले तर कसं असतं अपघात होणार नाहीत, गाड्यांची जी वर्दळ आहे सोयीस्कर राहील, पार्किंग असतील गाड्यांच्या सर्व गोष्टी सगळ्या व्यवस्थित नीटनेटक्या होतील. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सामान्य लोकांचं आणि सामान्य लोकांचं असतं काय सर मूलभूत गरजा, लोकांना फक्त पाणी वगैरे व्यवस्थित वेळेवर पाहिजे, अन्न आणि व्यवसाय रोजगार या गोष्टी नीटनेटक्या दिल्या तिथं चालल्या पाहिजे. आता तिथं काय होऊ लागलं, मेन मार्केटमध्ये काय होऊ लागलं, जे गोरगरीब व्यापारी त्यांची हेळसांड होती आहे, जे सामान्य लोक आहेत आपल्या ग्रामीण भागातले काही शेतकरी बंधू भगिनी येतात रस्त्यावर उभा राहून भाजीपाला वगैरे विकतात, तर यांचाही विचार केला पाहिजे. तर काय होऊ लागलं हे तर मोठमोठे जे अतिक्रमण आहेत तर हे रस्ते अपूर्ण पडत आहेत, त्याच्यामध्ये मग सामान्य लोकांची हेळसांड, छोट्या भाजी विक्रेते असतील फळ विक्रेते असतील यांनाही त्रास होतो आहे त्याचा. तर ते हा सगळ्या गोष्टीचा विचार करावा असा हा आमदार असावा माझं म्हणणं आहे, जो काही असेल येणार आमदार. माझं नाव रमेश झरेकर आहे आणि सध्या इलेक्शनचं जरी वातावरण असलं तर आपण लोकशाहीमध्ये 1950 बऱ्याचदा इलेक्शन पाहत आलेलो आहे. अनेक आमदार आले अनेक आमदार गेले पण आजच्या घडीला जे पाहिलं तर आपल्या जालन्याच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर जालना शहर हे महानगरपालिकेमध्ये परिवर्तित झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर अशी अवस्था असेल तर सगळ्या जनतेच्या गरजा खूप वाढलेल्या आहे. जसं की रस्त्याचा विषय बऱ्याच प्रमाणात मार्गी लागला आहे, काही प्रमाणात राहिलेला आहे आणि पाण्याचाही प्रश्न खूप मोठा आहे. जसं की महानगरपालिकेच्या रूलमध्ये जो टॅक्स तुम्हाला भरावा लागतो जनतेला, त्याच पद्धतीनं महानगरपालिकेच्या सुविधाही रोजच्या रोज मिळायला पाहिजे. हा एक जनतेचा विषय महत्त्वाचा विषय. आता शहरी भागाचा विषय जर सोडला तर ग्रामीण भागाचाही काही भाग हा विधानसभेत जोडतो. तर ग्रामीण भागातल्या महत्त्वाच्या समस्या म्हणजे शेतकरी, शेतमालाला भाव हा एक खूप मोठा विषय आहे. आता सोयाबीन आलं
शेतकऱ्या सोयाबीन मोठ्यात विक्रीला आलं आणि भाव काढा कमी झाली, त्याचा वर्षभर कष्ट केल्याचा फटका त्याला बसला. हेही राजकारणी लोकांनी किंवा राज्य व्यवस्थेनं समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की सिंचनाची व्यवस्था आहे किंवा शासकीय ज्या स्कीम शेतकऱ्यासाठी राबवल्या जातात त्या फक्त कागदोपात्री जास्त खेळल्या जातात. त्यात झेरॉक्सवाले यांचा या आर्थिक फायदा होतो. बँकेत गेलं की त्या फाईल होत नाही किंवा ज्या ज्या स्कीम त्या फिरून केल्या याचं त्याला प्रत्यक्ष बेनिफिट भेटलं पाहिजे. ते बऱ्याच प्रमाणात भेटताना दिसत नाही. याच समस्या बोलणं योग्य आहे आणि येत्या काळात अजून तीव्र निवडणुका होतील. जनता आज सजग झाली, हुशार झालेली. बाकी जे काय नॉर्मल मुद्दे असतात ते वेळोवेळी येतात जातात, त्याचा काही विषय महत्व नाही. पण गरीब शेतकरी आणि सामान्य गरिबासाठी जर जनहिताचे कामं तो लोकप्रतिनिधी करीत असले तर त्यांना प्रचार करण्याची गरज पडणार नाही, इतके ते फेवरेट होतील. एवढं बोलून मी बोलणं संपवतो. आणि कसा आमदार असावा तुम्हाला वाटतं? आम्हाला असं वाटतं आमदार असा काम करणारा असावा. आणि मी गायत्री नगरला राहते, तिथं पाण्याची सोय नाही, लाईट बरोबर नाही, माझ्या दारी लाईन स्वच्छता करता असावा आणि आमदार साहेब चांगले असावा. मतदान करता का आपण? मतदान करते ना मी. काय अपेक्षा आहे आमदाराकडून आपल्या? आमदाराकडून अपेक्षा आपल्या दरवाज्यात नळ यायला पाहिजे, पाणी नाही आहे, आणि स्वच्छता पाहिजे. दुसरी गोष्ट लाईट पाहिजे सारखी. नाव सांगा आणि सध्या निवडणुकीचं वार चालू आहे, कशा पद्धतीचा आमदार अपेक्षित आहे आपल्याला? माझं नाव विनोद सराफ आहे आणि आता सध्या जे निवडणुकीचे वार जे चालू आहे तर सध्या तरी काही सांगता येणार नाही कोण येईल म्हणून जाणल्या तुम्ही, कारण निवडणूक खूप टफ आहे बघा. आणि जो कोणी आमदार असेल जो निवडून येणार असेल त्याने फक्त जालन्याचा विकास केला पाहिजे, म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत नागरिकांच्या, समजा पाणी वगैरे रस्ते याच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे. कारण आता जलसाठा भरपूर असला तरी नळाला पाणी 8-8 दिवस येत नाहीत बघा, ते पाणी दररोज यायला पाहिजे किंवा 2 दिवसाआड तरी यायला पाहिजे. आणखीन काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे आता विकासाचीच एक अपेक्षा आहे बघा.